महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ड्रेनेजचे पाणी ओतल्याच्या निषेधार्थ सकाळी महापालिकेत इंद्रभुवनसमोर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. निषेधाच्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. सम्राट चौकाजवळ असलेल्या मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात अनेक घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी पसरते. महापालिकेत निवेदन द्यायला आले असता आयुक्त मिटिंगमध्ये असल्याने आयुक्त भेटणार नाहीत असे सांगण्यात आल्याने भीम आर्मी भारत एकता मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांच्या शासकीय गाडीवर ड्रेनेजचे घाण पाणी ओतल्याची घटना काल घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ सकाळी महापालिका आवारात इंद्रभुवन समोर महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. काळ्या फिती लावूनच कामकाज करण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. महापालिकेचे अनेक अधिकारी कर्मचारी हे नागरी सेवा देण्यासाठी क्षेत्र पातळीत काम करतात. अशा प्रकारच्या लोकांमुळे आणि त्यांच्या कृतीमुळे मनोबल खच्ची झाले आहे. साहजिकच त्याचा परिणाम अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनुचित घटना वारंवार घडू नयेत म्हणून उचित पायबंद घालण्यात यावा. महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करावे असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक संचालक नगर रचना मनीष भिष्णूरकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल, मिळकतकर विभागाचे प्रमुख युवराज गाडेकर, अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक मूर्तुजा शहापुरे, सहाय्यक कामगार कल्याण आणि जनसंपर्क अधिकारी नितीन साठे, महापालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट, उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे, पर्यावरण विभागाचे प्रमुख अक्षय मोरे, यूसीडी विभागाचे व्यवस्थापक समीर मुलाणी, मतीन सय्यद, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, अजून 6 कर्मचारी आणि अधिक मोठेकारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपायुक्त लोकरे कर्तव्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत असे प्रकार घडू नयेत. महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पदाला आणि महापालिकेच्या प्रॉपर्टीला धक्का लावणे ही गंभीर बाब आहे. आंदोलनाचा अधिकार सर्वांना आहे, पण ते विधायक मार्गाने असावे. घाण पाणी आज गाडीवर टाकले, उद्या आणखी काही विपरीत गोष्ट घडल्यावर काय करायचे? आमचा कोणत्याही व्यक्तीस विरोध नाही, तर मानसिक खच्चीकरण करणाऱ्या वृत्तीला आणि प्रवृत्तीला विरोध आहे, असे आशिष लोकरे म्हणाले. काल घडलेली घटना ही निंदनीय आणि खेदाची आहे. ज्यांनी हा प्रकार केला त्यांचा निषेधच आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावेल. आज केवळ गाडी आहे, उद्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांसोबत असा प्रकार घडण्याची देखील शक्यता आहे. स्वतःचे मोठेपण दाखवणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध. यापुढे अशा व्यक्तींना पायबंद घालण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येईल, असे महापालिका आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी स्पष्ट केले. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.